तर बघा विद्यार्थी मित्रांनो की या लेक्चर मध्ये आपण भौमितिक रचना या विषयामधला जी तिसरी भौमितिक आकृती आहे म्हणजे जी तिसरी ज्योमेट्रिकल फिगर आहे ज्याचं की आपण कंस्ट्रक्शन पाहिल्यानंतर त्यावर आधारित असणारी जी सूत्र आहेत ती सूत्र आपण पाहिली होती आणि त्रिकोणाचं क्षेत्रफळ म्हणजे जर राईट अँगल ट्रायंगल असेल म्हणजे काटकोन त्रिकोण असेल तर काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं काढायचं हे आपण पाहिलं होतं. त्यानंतर समजा तीन बाजू दिल्या असतील, जर आपल्याला तीन बाजू दिल्या असतील तर आपण त्याची परिमिती काढू शकतो, कारण त्रिकोणाची परिमिती काय असते, तिन्ही बाजूंची बेरीज. आणि बघा परिमिती काढली की आपण त्याची अर्ध परिमिती काढू शकतो. मग त्यावर आधारित असणारं जे त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला आहे तो काय आहे, त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळात एस गुणिले कंसात एस वजा ए दुसऱ्या कंसात एस वजा बी तिसऱ्या कंसात एस वजा सी. याला विद्यार्थी मित्र हिरोज फॉर्म्युला किंवा हिरॉल्स फॉर्म्युला असं म्हटलं जातं. त्यानंतर आपण काय पाहिलं होतं, त्रिकोणाची परिमिती. त्रिकोणाची परिमिती कशी काढली जाते, तीनही बाजूंची बेरीज. तर बघा विद्यार्थी मित्र आपला जो पहिला प्रॉब्लेम आहे तो आपण काय करणार आहोत, या लेक्चर सिरीजच्या माध्यमामध्ये बघणार आहोत. बघा काय प्रॉब्लेम आहे आपला पहिला, जर त्रिकोणाच्या तीन बाजूंचे माप 9 सेंटीमीटर 12 सेंटीमीटर आणि 15 सेंटीमीटर असेल तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ मिळवा. बघा पहिलं गणित आपलं असं आहे की जर त्रिकोणाच्या तीन बाजूंचे माप 9 सेंटीमीटर 12 सेंटीमीटर 15 सेंटीमीटर असेल तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ मिळवा. विद्यार्थी मित्र हो, हे गणित सोडवण्यासाठी मला काय करावं लागेल, बघा हे गणित सोडवण्यासाठी आपल्याला सुरुवातीला या गणितामध्ये जे काही तुम्हाला डाटा दिलेला असतो तो डाटा व्यवस्थितपणे प्रेझेंट करावा लागेल. आता आपण काय करणार, उकल करूया बरोबर. इंग्लिशमध्ये उकलला आपण सोल्युशन म्हणतो, परंतु आपण स्पर्धा परीक्षांसाठी किंवा शालेय स्तरावर होणाऱ्या स्पर्धा परीक्षा किंवा अंतर्गत स्पर्धा परीक्षा किंवा ज्या काही सरकारी जॉब मिळवण्यासाठीच्या स्पर्धा परीक्षा आहे ज्या की महाराष्ट्र शासनाच्या, त्यावर आधारित आपण गणित घेतोय किंवा त्यावर आधारित आपण गणित सिलेबस डिझाईन करतोय, त्यामुळे मराठी माध्यमाचा आपण वापर करतोय. जर त्रिकोणाच्या तीन बाजूंचे माप 9 सेंटीमीटर 12 सेंटीमीटर आणि 15 सेंटीमीटर असेल तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ मिळवा. आता विद्यार्थी मित्र बघा की या एक्झाम्पल कडे पाहून आपल्याला तीन बाजू आपल्याला गणितामध्ये प्रोव्हाइड केल्या आहेत. बघा या गणितामध्ये पाहिल्यानंतर आपल्याला तीन बाजू प्रोव्हाइड केल्या आहेत म्हणजे ए बी आणि सी. बघा की या गणितामध्ये ए किती दिलाय, ए बरोबर 9 सेंटीमीटर. बी किती दिलाय, बी बरोबर 12 सेंटीमीटर. सी किती दिलाय, सी बरोबर 15 सेंटीमीटर. बघा विद्यार्थी मित्र हो, ए किती दिलाय, ए बरोबर 9 सेंटीमीटर, बी बरोबर 12 सेंटीमीटर आणि सी बरोबर 15 सेंटीमीटर. मग बघा एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी बरोबर कुठलं सूत्र आपण वापरणार इथे, तर तीन बाजूंशी निगडीत. मग तीन बाजूंशी निगडीत सूत्र कुठलं आहे, तर वर्गमुळात एस गुणिले कंसात एस वजा ए कंसात एस वजा बी कंसात एस वजा सी. तर बघा एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज इक्वल टू वर्गमुळामध्ये. आता विद्यार्थी मित्र बघा याची एस एस म्हणजे काय, तर सेमी पेरिमीटर. मग सेमी पेरिमीटर कधी येणार, ज्यावेळी त्याची पेरिमीटर येणार. मग पेरिमीटर ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय असतो, पी बरोबर ए अधिक बी अधिक सी असतो. मग ए ची किंमत किती आहे, ए ची किंमत आहे 9 सेंटीमीटर. बी ची किंमत किती आहे, बी ची किंमत आहे 12 सेंटीमीटर. सी ची किंमत किती आहे, सी ची किंमत आहे 15 सेंटीमीटर. तर बघा 9 आणि 12 किती होतात, 9 आणि 12 21 होतात. 21 आणि 10 किती होतात, 31. 31 आणि 5 किती होतात,
36 होता बघा, 31 आणि 5 किती होता 36 होता, म्हणजे आपल्याला पेरिमीटर किती मिळाली, पेरिमीटर मिळाली 36 सेंटीमीटर। बघा आता आपल्याला पेरिमीटर मिळालेली आहे, मग पुन्हा आपण एकदा करून पाहू, 9 आणि 10 19, 19 आणि 2 21, 21 आणि 5 किती होता 26, 26 आणि 10 36, तर आपल्याला पेरिमीटर किती मिळालेला आहे 36 सेंटीमीटर। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपलं जे सूत्र आहे कुठलं, हिरोचं सूत्र आपण ज्याला म्हणतो, त्या सूत्रामध्ये आपण आता एक किमती टाकत नेऊया। बघा एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज इक्वल टू वर्गमूळामध्ये काय काय येणार, बघा वर्गमूळामध्ये काय काय येणार आहे आपल्या, एस। आता एस कधी होणार, ज्यावेळी आलेल्या पेरिमीटरला मी 2 ने डिवाइड करणार त्यावेळी मला सेमी पेरिमीटर मिळणार, म्हणजे एस बरोबर 36/2 म्हणजे किती होणार 18 सेंटीमीटर, याचं काय येणार उत्तर येणार, म्हणून एस च्या ठिकाणी लिहिणार 18 × 18 = 9, 18 + काय येणार 9 येणार। आता आपल्याला सेमी पेरिमीटर वगैरे मिळाली, बरोबर आहे, सेमी पेरिमीटर आपल्याला मिळाली, किती मिळाली ती 18 मिळाली, मग 18 × 18 = 9, त्यानंतर 18 + बी ची किंमत किती दिले, बी ची किंमत दिले 12, बी ची किंमत दिले 12, त्याच्यानंतर एस तसाच राहतो, 18 + सी ची किंमत किती दिले 15, सी ची किंमत दिले 15। आता बघा एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी बरोबर कर्णी चिन्हात, किंवा याला कर्णी चिन्ह सुद्धा म्हणतात, किंवा वर्गमुळात 18 × 9 गेले 9 राहिले, त्यानंतर मध्ये बघा 18 × 9 गेले 9 राहिले, इंटू ब्रॅकेट 18 × 12 गेले 6 राहिले, त्यानंतर 18 × 15 गेले 3 राहिले, बरोबर आहे, म्हणजे काय होणार एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी बरोबर वर्गमूळामध्ये किंवा इन स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये बघा काय होणार 18 म्हणजे 18 × 9 आपण केलं, 18 × 9, 9 × 1 = 9, 9 × 2 = 18, 9 × 3 = 27, 9 × 4 = 36, 9 × 5 = 45, 9 × 7 = 54, 9 × 7 = 63, 9 × 8 = 72, 9 × 8 = 72, 9 × 8 किती होतात 72 × 2, 8 × 7, 9 × 1 = 9, 9 × 1 = 9, 9 × 1 = 9, आणि आलेल्या 8 × 7 मिळवायचे, 9 × 1 = 10, 10 × 6 किती होतात 16 होतात, म्हणजे किती आलं 162 उत्तर आलं, बघा 162 उत्तर आलं याचा गुणाकार केल्यानंतर, किती आलं 162 × 37 18 होतात। मग आता आपल्याला काय करावं लागेल, 162 × किती होतात 18 होतात, म्हणजे काय करावं लागेल 162 × ह्या 8 ने वरच्या 3 संख्यांना गुणायचं, 8 × 2 = 16, 7 × 1 8 × 48 = 49, 49 × 9 = 4, 8 × 8 = 12, इथे आपण 0 घेतो युनिट प्लेस साठी, त्यानंतर 1 ने वरच्या 3 संख्यांना 2 × 1 = 2, 6 × 1 = 6, 1 × 1 = 1, आता बघा 6 मध्ये 0 मिळाला उत्तर किती येतं 6, 9 × 2 = 11, 7 × 1 = 8 × 1 = 9, आणि 1 × 1 किती होतात 2, म्हणजे आपलं उत्तर किती आलं, तर उत्तर आपलं किती येतं बघा हा गुणाकार केल्यानंतर। आता बघा विद्यार्थी मित्र, आपण हे गणित सगळं सोडवत आलोय, विद्यार्थी मित्र वेळ गेला तरी चालेल, परंतु जे काही आपण लेक्चर्स बनवतोय या लेक्चरचा सर्व विद्यार्थ्यांना फायदा झाला पाहिजे, आणि जर तुम्हाला काही तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील गणिताविषयक तर ते तुम्ही मला विचारू शकता। याचं वर्गमूळामध्ये उत्तर येतं 2916 किंवा 2916 हे तुमचं उत्तर येतं। आता 2916 हे कुणाचं वर्गमूळ आहे, तर 2916 हे 2916 हे कुणाचं वर्गमूळ आहे, तर 2916 हे 54 वर्गमूळ आहे, त्यामुळे येताना किती येणार 54 cm². विद्यार्थी मित्र, आपण वैदिक गणितावरती किंवा शॉर्ट ट्रिक्स असतात त्या शॉर्ट ट्रिक्स वर देखील आपण लेक्चर्स बनवणार आहोत, आणि या शॉर्ट ट्रिक्सच्या माध्यमामधून
तुम्ही इजीली कसं स्क्वेअर रूट इजीली कसं क्यूब रूट काढू शकता हे तुम्हाला नक्की कळेल। तर बघा एका त्रिकोणाचं आता याचं उत्तर किती आलं, तर आता जे आपण गणित घेतलं होतं म्हणजे त्यांनी काय विचारलेलं की जर त्रिकोणाचा तिन्ही बाजूंचे माप 9 सेंटीमीटर 12 सेंटीमीटर आणि 15 सेंटीमीटर असेल तर त्रिकोणाचं क्षेत्रफळ मिळवा। तर किती आला एरिया ऑफ ट्रायंगल 54 सेंटीमीटर वर्ग आला। आता बघा विद्यार्थी मित्र आपण दुसरं एक्झाम्पल घेऊया। दुसरं एक्झाम्पल काय घेणार, तर बघा दुसरं एक्झाम्पल असं आहे की एका काटकोन त्रिकोणाची उंची 8 सेंटीमीटर। बघा एका काटकोन त्रिकोणाची उंची एका काटकोन त्रिकोणाची उंची 8 सेंटीमीटर व बघा एका काटकोन त्रिकोणाची उंची 8 सेंटीमीटर व पाया किती असतो त्याचा, त्याचा पाया असतो 5 सेंटीमीटर। त्याचा पाया किती असतो 5 सेंटीमीटर। तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती, तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती। बघा विद्यार्थी मित्र मी काय सांगतोय तुम्हाला की हे अत्यंत महत्वाचं आहे। इथे आता आपण हे गणित सोडवणार आहोत। उकल काय असणार आहे, उकल बघा उदाहरण आपलं काय आहे, एका काटकोन त्रिकोणाची उंची 8 सेंटीमीटर व पाया 5 सेंटीमीटर असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती। बघा त्रिकोण म्हणजे आता हा काटकोन त्रिकोण आहे, म्हणजे काटकोन त्रिकोण म्हणजे काय की त्यातला 90 अंशाचा कोन झाला पाहिजे। तर तो बघा हा काटकोन त्रिकोण आहे बरोबर। या काटकोन त्रिकोणाला आपण ए बी सी असं नाव देऊया। काटकोन त्रिकोण म्हणजे इथे 90 अंशाचा कोन होतो। आता बघा एका काटकोन त्रिकोणाची उंची किती आहे 8 सेंटीमीटर, म्हणजे ही उंची किती होणार इथे 8 सेंटीमीटर आणि पाया किती आहे त्याचा 5 सेंटीमीटर। बघा विद्यार्थी मित्रो गणित वाचल्यानंतर त्याची आपल्याला आकृती काढता आली पाहिजे भूमिती। आता लिहूया आपण काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ। बघा काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची। काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची। काटकोन त्रिकोणाचे बघा काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची। मग काय होणार, 1/2 गुणिले पाया किती आहे 5 सेंटीमीटर आहे, म्हणजे त्याची किंमत इथे किती टाकायची 5 सेंटीमीटर गुणिले उंची किती आहे 8 सेंटीमीटर आहे, त्यामुळे त्याची इथे 8 टाकायचं। तर किती होणार बघा, हे जर आपण व्यवस्थित पद्धतीने सोडवलं तर याचा आन्सर किती मिळणार बघा आपल्याला, तर काटकोन त्रिकोणाचे त्रिफळ बरोबर इथे किती होणार 1/2 बघा 5 गुणिले जर मी 8 केलं, 5 गुणिले 8 केलं तर 8 × 8 8 × 2 = 16 8 × 3 = 24 8 × 4 = 32 8 × 5 = 40 म्हणजे किती होणार 40 सेंटीमीटर आन्सर राहणार। आणि बघा 40 सेंटीमीटर भागिले जर मी 2 केलं तर उत्तर किती येतं 20 सेंटीमीटर येतो, म्हणजे दिलेल्या काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपल्याला किती मिळतं 20 सेंटीमीटर मिळतं। बघा विद्यार्थी मित्र हो या लेक्चरच्या माध्यमामधून आपण 2 एक्झाम्पल घेतलेले आहेत, पण व्यवस्थित पद्धतीने मी तुम्हाला एक्सप्लेनेशन केलंय। आणि आपल्या आजूबाजूला असणारे विद्यार्थी, आपले जर कोण ज्यांना कुणाला गणित कठीण जात आहे त्यांनी त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचवावे। आणि विद्यार्थी मित्र हो बघा की या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा। आणि विद्यार्थी मित्र हो मी तुम्हाला अजून एक माहिती देतो की मी ऑनलाईन स्वरूपामध्ये क्लास घेत आहे आणि ऑनलाईन स्वरूपामध्ये क्लास घेत आहे, या क्लासचं माझं नाव आहे जिनियस
कोचिंग क्लासेस या ऑनलाइन प्लॅटफॉर्मचं नाव आहे माझ्या जीनियस कोचिंग क्लासेस। विद्यार्थी मित्र यामध्ये जीनियस कोचिंग क्लासेस यामध्ये बघा माझा कॉन्टॅक्ट नंबर लिहून घ्या। माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे, कॉन्टॅक्ट नंबर काय आहे माझा 860-52-94-363। बघा त्याच्यानंतर बघा जीनियस कोचिंग क्लासेस हा माझा एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे। मी गुगल मीटच्या माध्यमातून लेक्चर घेत असतो, परंतु प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा फायदा होतोय। त्यामध्ये मी कोणकोणते क्लासेस घेत असतो तर इयत्ता पहिली ते बघा इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतचे सर्व वर्गांचे रेग्युलर कोर्सेस त्यामध्ये मी घेत असतो। आणि पहिली ते बारावी पर्यंत असणाऱ्या ज्या काही सर्व शालेय स्तरावरच्या स्पर्धा परीक्षा आहेत किंवा प्रवेश परीक्षा आहेत याचे क्लास घेत असतो। आणि याची फीज विद्यार्थी मित्र हो याची फीज प्रतिवर्ष फक्त आपण किती ठेवलेली आहे 500 रुपीज ठेवलेली आहे। तर विद्यार्थी मित्र आजच संपर्क करा आणि स्कॉलरशिप असेल, नवोदय असेल, बीडीएस असेल, त्यानंतर अगदी जेई नीट फाउंडेशन किंवा जेई नीटच्या ज्या बॅचेस आहेत त्या सुद्धा मी या प्लॅटफॉर्म वरून रन करतोय। तर विद्यार्थी मित्र आजच संपर्क करा आणि आपला प्रवेश निश्चित करा। तर विद्यार्थी मित्र कोणताही डाऊट असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप नंबर हा माझा व्हॉट्सअप नंबर सुद्धा आहे आणि तुम्ही मला कमेंटद्वारे देऊ शकता। तर विद्यार्थी मित्र या लेक्चर मध्ये आपण इथेच थांबतोय आणि नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण नेक्स्ट जी भौमितिक आकृती आहे ती सुरुवात करणार आहोत। धन्यवाद।